शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिले होते. त्यानुसार या गुन्ह्यांचा तपास करून तत्कालीन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशानुसार जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून दोन दुचाकी व एक स्मार्टफोन असा एकूण 1,17,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसीम इब्राहिम अत्तार वय वर्ष 19, आकाश सिद्राम लिंबोळे वय वर्ष 28 आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी तत्कालीन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल यांच्या नेतृत्वाखाली व जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, त्यांच्या पथकातील कर्मचारी शेख धुमाळ, कणगिरी, गंगावणे, माने, बागलकोटे, देकाणे, वायदंडे, सिनारे, इंगळे, येसलवाड, गायकवाड आदींनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.